Welcome students. In this video, we will take the next examples of the practice set 14.2. That is from example number 6. या वीडियो मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण 14.2 या प्रॅक्टिस सेट मधल्या 6व्या उदाहरणापासून सुरुवात करणार आहोत. एक्झाम्पल इज अ लोन ऑफ रुपीज 15,000 वॉज टेकन ऑन अ कंपाउंड इंटरेस्ट. इफ द रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट इज 12% पर एनम, फाइंड द अमाउंट टू सेटल द लोन आफ्टर 3 इयर्स. 15,000 रुपये लोन अमाउंट दिलेली आहे, त्याच्यानंतर त्याचा रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट दिला 12% पर एनम, तर लोन फेडण्यासाठी 3 वर्षानंतर किती रक्कम भरावी लागेल ते काढायचंय. नाउ वी टेक पी ऍज द प्रिन्सिपल अमाउंट विच इज गिवन रुपीज 15,000. रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट इज गिवन, रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट इज इक्वल टू 12% पर एनम, and rate of number of years are given 3, n is equal to 3 years, and we have to find a. Then by using the formula of a is equal to p into bracket 1 plus r upon 100 bracket raised to n. Now p is given 15,000 into 1 plus r, that is 12 upon 100 bracket raised to n, that is 3. Now 15,000 into cross product 100 plus 100 ones are 100 plus 12 upon 100 bracket cube. Now 15,000 into 112 upon 100 bracket cube. Now by taking cube of 112 upon 100, that is 112 into 112 into 112 upon 100 into 100 into 100. This 2 zero gets cancelled, this 1 zero gets cancelled. Both are divided by 5. 5 3s are 5, 2s are. That is 3 into 112 into 112 into 112. Product of both 2 2s are 4, 11 2s are 22. 112 into 1, 112. Again 112 into 1, 112. 4, 4. 2 plus 2, 4 plus 1, 5, 2 and 1. 12,544 upon 100 into 2. Now it is divided by 2, that is 2 5s are 10, 2 6s are 10. It is divided by or multiplied by 3, that is 6 3s are 18, carry 1, 5 3s are 15, 15 plus 16 into 12,554 upon 100. Now 12,544 multiplied by 168. 8 4s are 32, carry 3. 8 4s are 32 plus 3, 35, carry 3. 5 8s are 40, 40 plus 3, 43, carry 3. Sorry, 4. 12 8s are 96 plus 4, 100. Now multiplied by 6. 6 4s are 24, carry 2. 6 4s are 24 plus 2, 26, carry 2. 6 4 6 5 are 30 plus 2 30 32 carry 3. 6 12 6 are 30 72 plus 3 75. Then multiplied by 1 we get same number 12,554. That is 2 as it is. 5 plus 4 3. 5 plus 4, 9. 6 plus 4, 10. 10 plus 3, 13. Carry 1. 4 plus 2, 6. 6 plus 1, 7. 5 plus 5, 10. 7 plus 1, 8. 8 plus 2, 10. 10 plus 1, 11. Carry 1. 1 plus 1, 2. That is, we get the product 21,07,392 divided by 100. It is divided by 100, that is, we get the two decimal points, that is 21,073.92. That is the amount, and that means we have to pay the amount of 21,073, the amount
टू बी पेड टू सेटल द लोन. After 3 years, is rupees 21,073.92 rupees. प्रिंसिपल अमाउंट घेतली आपण 15,000, कंपाउंड इंटरेस्ट दिलेला आपल्याला, आर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 12% पर ॲनम, नंतर वर्ष दिले 3, अमाउंट काढायची आहे ए बरोबर पी कंसात 1/r/100 त्याचा एन भागात, याची किंमत दिली 15,000 × 1/r/12 100 त्याचा घन, 15,000 × 100 1/100 / 12/100 कंसाचा घन, 15,000 × 100 / 12 / 112 कंसाचा घन, 15,000 × 112 / 100 त्याचा घन आहे म्हणून त्याचा 3 वेळा गुणाकार, 112 × 112 × 112 / 100 × 100 × 100. हे 2 शून्य कॅन्सल झाले, हा 1 शून्य झाला, नंतर 5 ने भाग दिला, 5 × 10 = 15, 3 × 112 × 112 × 112 आले आपले 12,544 छेद 100 × 2, या 2 ने 512 ला भाग 112 ला भाग दिला 56, 56 × 168 × 12,544 तो गुणाकार आला 21,07,392/100, 100/2 म्हणून 2 दशांश चिन्ह येतील, म्हणजे आला 21,073.92 रुपये. म्हणून द अमाऊंट पेड टू बी पेड टू सेटल द लोन आफ्टर 3 इयर्स इज रुपीज 21,073.92. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ प्रिन्सिपल अमाऊंट टू रुपीज 13,924 इन 2 इयर्स बाय कंपाउंड इंटरेस्ट ऍट 18% पर ॲनम, फाइंड द प्रिन्सिपल. एक विशिष्ट अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट घेतलेली, मुद्दल घेतली आहे, त्याची 2 वर्षात 18% पर ॲनम या चक्रवाढ व्याजामुळे रक्कम झालेली आहे 13,924, तर आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आहे. लेट पी बी द प्रिन्सिपल, आर बी द रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट, रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट इट इज गिवन 18% पर ॲनम, एन बी द नंबर ऑफ इयर्स विच इज गिवन 2 इयर्स, अँड अमाऊंट इज गिवन रुपीज 13,924. हियर वी यूज द फॉर्म्युला ऑफ ए इज इक्वल टू पी इन टू ब्रॅकेट 1/(1+r)/100^n. अमाऊंट इज गिवन 13,924 इज इक्वल टू पी into bracket 1+r, that is 18/100 ((n), n that is 2. 13,924 is equal to p into bracket cross product 100 × 100 + 18/100 ()² 13,924 is equal to p into bracket 118/100 ()². That means 13,924 is equal to P into 118 × 118/100 × 100. Now instead of division, now this multiplied gets converted to division. Instead of division, take the multiplication and reciprocal. Reciprocal of this is 100 × 100/118 × 118. If we multiplied by 2, sorry, divided by 2, then we get 50, and here 59. Here again 50 × 59. P is equal to 13,924 × 50 × 50/59 × 59. Now 13,924 divided by 59. 59 ones are, or 59 twos are, 9 twos are 18, carry 1, 5 twos are 10, 10 plus 1, 18, that is 118, remaining is 21, carry 2. Now 59 threes are, or 4s are, 4 nines are 36,
carry 3, 4 pips are 20 plus 3, 23. It is greater than 210, therefore divide by 3. 9 threes are 27, carry 2. 5 threes are 15 plus 2, 17. That is 177. 212 minus 17. 12 minus 7, 5. That is 35. Carry 4. Now we get here. Suppose 6. 9 6 are 54. Carry 5. 5 6 are 30. 30 plus 5, 34. That is 250. 354. That is, if we divide by 59, we get 236. Now P is equal to 236 into 50 into 50 upon 59. Now we take 59 fours are 36. That is here 36. P is equal to 4 into 50 into 50. That is 2500. P is equal to 20 as it is. 25 fours are 100. That is, the principal amount is 10,000. Therefore, the required principal amount or required principal is rupees 10,000, and that we have to find. आपल्याला प्रिन्सिपल काढायचा, आपण तो म्हणला पी. रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट दिलाय 18%. नंबर ऑफ इयर्स दिले 2 इयर्स. अमाउंट दिली 13,924. अमाउंट कंपाउंड इंटरेस्ट चा फॉर्म्युला वापरला. ए बरोबर पी कंसात 1/r/100 त्याचा एन भागा. ए ची किंमत घेतली 13,924 बरोबर पी कंसात 1/r ची किंमत 18/100 कंसाचा घन. 13,924 बरोबर पी गुणिला 100 × 100 = 18/100 कंसाचा वर्ग. 13,924 बरोबर पी गुणिला 118/100 कंसाचा घन. 13,924 बरोबर पी गुणिला कंसाचा वर्ग आहे, सॉरी इथे वर्ग आहे म्हणून वर्गाचा 2 वेळा गुणाकार. 118 × 118/100 हे गुणिला इकडे त्यांना भागीला होती, भागीला न करता गुणाकार करून याची व्यस्त घेतली. 13,924 × 100 × 118 × 118 = P. 118 आणि 100 दोनाच्या पटीतल्या संख्या म्हणून 2 ने भाग दिला. इथे 50 येतील 59, इथे 50 आणि 59. 13,924 × 50 × 50 = 59 × 59. 59 ने 13,924 ला भाग दिला, 236 आले. 236 × 50 × 50 = 59. 59 ने परत 236 ला भाग दिला, आला 4. 4 × 50 × 50 = 2500. 2500 × 10,000 म्हणून रिक्वायर्ड प्रिन्सिपल आला 10,000 रुपये. नेक्स्ट एक्साम्पल इज द पॉप्युलेशन ऑफ सबर्ब इज 16,000. फाइंड द रेट ऑफ इंक्रीज इन द पॉप्युलेशन इफ द पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स इज 17,614. का सबर्बची पॉप्युलेशन सुरुवातीची 16,000 आहे, 2 वर्षानंतर त्याची पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या 17,640 होणार आहे. तर रेट ऑफ इन्क्रीज इन द पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला काढायचा आहे. लेट पी बी द पॉप्युलेशन ऑफ सबर्ब इनिशियली विच इज गिवन 16,000. देन अमाउंट दॅट इज पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स. Population after 2 years is given 17,640. Then number of years are given 2 years. Rate of interest we have to. Rate of increase in population we have to find. Now A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. Now amount is given 17,640. Principal is given 16,000 into bracket 1 plus R we have to find upon 100 bracket raised to N. N that is 2. Now this multiplied gets converted to division. 17,640 upon 100, 16,000, 0, 0 gets cancelled. Here 1 plus R upon 100 raised to 2. 17,000
sorry 1764 upon 1600 is equal to 1 plus r upon 100 bracket square. Now we know that 1764 is the square of 42 and 1600 is the square of 40, and therefore instead of 1764 upon 1600 we write 42 upon 40 bracket square is equal to 1 plus r upon 100 bracket square. On taking square root of both sides, we get 42 upon 40 is equal to 1 plus r upon 100. Now this plus 1 gets converted to minus, that is 42 upon 40 minus 1 is equal to r upon 100. Now taking cross product, 42 minus 40 upon 40 is equal to r upon 100. That is 2 upon 40 is equal to r upon 100. This division gets converted to multiplication, that is 2 into 100 upon 40. Now 40 divided by 2, that is 20, and 100 divided by 20, that is 5, and therefore r is equal to 5, and therefore the population of suburb, increases 5% every year. That we have to find. P आपण घेतली इनिशियली पॉप्युलेशन 16,000, ए म्हणजे पॉप्युलेशन ऑफ द 2 इयर्स ते दिले 17,640, एम दिलाय नंबर ऑफ इयर्स 2 इयर्स, रेट ऑफ इंक्रीज इन पॉप्युलेशन आपल्याला काढायचा आहे आर, मग ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा एन भागा, ए ची किंमत 17,640 बरोबर पी ची किंमत 16,000 कंसात 1 अधिक आर ची किंमत काढायची छेद 100 त्याचा वर्ग गुणीला 16,000 भागीला होती 17,640 भागीला 16,000, शून्य शून्य कॅन्सल झाले, उरला 1764 छेद 1600 बरोबर 1 कंसात आर अधिक 100 छेद त्याचा आर छेद 100 त्याचा वर्ग, 1764 हा 42चा वर्ग आहे आणि 1600 हा 40चा वर्ग, म्हणून याच्या जागी लिहिलं आपण 42 छेद 40 कंसाचा वर्ग बरोबर 1 कंसात आर अधिक छेद आर छेद 100 त्याचा वर्ग, त्याचा स्क्वेअर रूट घेतला ऑन टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, मग 42 छेद 40 बरोबर 1 अधिक आर छेद 100, अधिक एकीकरताना वजा झाला 42 छेद 40 वजा 1 बरोबर आर छेद 100, क्रॉस प्रोडक्ट घेतला 42 वजा 40 छेद 40 बरोबर आर छेद 100, या वजा भाग केली 2 2 छेद 40 बरोबर आर छेद 100 भागीला 100 एकीकरताना गुणीला होतील 2 गुणीला 100 छेद 40, 2 आणि 40 ला भाग दिला 20, 100 भागीला 20 आले 5, म्हणजे रेट ऑफ द पॉप्युलेशन ऑफ सबर्ब इन्क्रीजेस बाय 5% एव्हरी इयर, आणि तेच आपल्याला काढायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल इज इन हाऊ मेनी इयर्स विल रुपीज 700 अमाउंट टू रुपीज 847 ऍट द कंपाऊंड रेट इंटरेस्ट रेट ऑफ 10% पर ॲनम. 700 रुपये प्रिन्सिपलचे 847 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट होण्यासाठी 10% दराने 700 रुपयाचे 10% दराने 847 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील ते आपल्याला काढायचे. पी बी द प्रिन्सिपल, वी टेक रुपीज 700, देन रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन 10% पर ॲनम अँड अमाऊंट इज गिवन रुपीज 847 and let n be the duration, then a is equal to p into bracket 1 plus r upon 100 raised to n, p is given 700, a is given 847 into bracket 1 plus r is given 10 upon 100 bracket raised to n. Now 847 is equal to 700 into bracket divided by 10, we get 10, 1 plus 1 upon 10 bracket raised to n. Now this multiplied 7 gets converted to division 700, 847 upon 700
is equal to in cross product 10 into 1 10 10 plus 1 upon 10 bracket raised to n, then 847 both are divided by 7, that is 847 divided by 7, 7 1 the 7, 7 2 the 14 and 7 1 the 7, that is 121 upon 100. Here we divide by 7, that is we get 121 upon 100 is equal to 11 upon 10 bracket raised to n. Here 121 is the square of 11 and 100 is the square of 10. That is 11 upon 10 bracket square is equal to 11 upon 10 raised to n, and therefore n is equal to, base is same, therefore index are same, n is equal to 2 years, and that we have to find, and therefore the required duration is 2 years, and that we have to find. Principal amount दिले आपल्याला 700 रुपये, r दिला 10% per annum, rate of amount दिलेली 847, आपल्याला n काढायचा, n विथ द ड्युरेशन घेतला, मग a बरोबर p कंसात 1 अधिक r चे 100 त्याचा n भागात, मग a ची किंमत 847 बरोबर p ची किंमत 700 कंसात 1 अधिक r ची किंमत 10 चे 100 त्याचा n भागात, 10 ने 100 ला भाग दिला 10, 847 बरोबर 700 गुणिला 1 अधिक 1 छेद 10 त्याचा एन भागात गुणिला 700 इकडे त्यांना भागीला झाले, दोघांना 7 ने भाग दिला 121 छेद 100 बरोबर 10 तिरकस गुणाकार 10 1 10 अधिक 1 छेद 10 त्याचा एन भागात 121 छेद 100 बरोबर 11 छेद 10 त्याचा एन भागात. आता 121 छेद 100 म्हणजे 11 छेद 10 चा वर्ग येतो बरोबर 11 छेद 10 त्याचा एन भागात, पाया सामान्य म्हणून घातांक सारखे येतील, एन बरोबर 2 वर्ष 2 इयर्स 2 years, when the required duration is 2 years, and that we have to find. Next example is find the difference between the simple interest and compound interest on rupees 20,000 at 8% per annum for 2 years. Now here principal is given, here P is equal to rupees 20,000, rate of interest is given 8% per annum, and duration is given 2 years. Firstly, we find simple interest. Simple interest, that is SI. That is, formula is P into R into N upon 100. Putting the values P, that is 20,000, R is 2 into N, that is, R that is 8 into N, that is 2. Upon 100, 0, 0 gets cancelled. 200 into 8 to the 16 rupees, 20 as it is, 16 to the 32, and this is the simple interest. Now we find compound interest by using the formula A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. Principal amount is given 20,000 into 1 plus R, that is 8 upon 100 raised to N, that is 2. 20,000 into 100 ones are 100 plus 8 upon 100 bracket raised to 2. Now 20,000 into 100 plus 8, that is 108 upon 100 bracket square. Now 20,000 into square of 108 is 108 into 108. Upon square of 100 means 100 into 100, 2 0 gets cancelled, here 2 0 gets cancelled, that is 2 into 108 into 108, 8 8s are 64, carry 6, 10 8s are 80, 80 plus 6, 86, 0 multiplied by 0 we get 0 0, multiplied by 1 that is 108, that is 4, 6, 8 plus 8, 16, carry 1 upon and remaining 1. 11,664. Now product of both, 2 4s are 8, 2 6s are 12, carry 1, 2 6s are 12 plus 1, 13, carry 1, 11 2s are 22 plus 1, that is 23, and this is the amount. Now we find compound interest. That is CI is equal to A minus P. A that is 23,000
328, P is 20,000, that is the subtraction is 3,328, and this is the compound interest. Now we have to find difference between compound interest and simple interest, that is CI, compound interest minus SI, that is simple interest. 3,328 minus 3,200, and amount is 1,000, sorry, 128, and that we have to find. Principal amount दिले आपल्याला 20,000, rate of interest दिलेला आपल्याला 8, आणि n number of years दिलेला 2 years. मग simple interest चा formula वापरला, p into r into n upon 100. p किमती टाकल्या, p ची किंमत 20,000, r ची किंमत 8, n ची किंमत 2, छेद 100, 2 0 0 कॅन्सल झाले. 200 × 8 × 2, 8 × 16, 16 × 32, मग सिंपल इंटरेस्ट आला आपला 3200. ए बरोबर पी कंसात एक, कंपाउंड इंटरेस्ट साठी अमाउंट काढावी लागेल. ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद 100, त्याचा एन भागा. मग पी ची किंमत 20,000, कंसात एक अधिक आर ची किंमत 8 छेद 100, त्याचा वर्ग. मग 20,000 × 100, 100 × 8 छेद 100, 100 × 8 108 छेद 100, त्याचा वर्ग. 108 छेद 100 चा वर्ग म्हणजे 108 × 108 छेद 100 × 100. हे 0 0 कॅन्सल झाले. 2 × 108 × 108 आले 11,664. या दोघांचा गुणाकार 2 × 11,664 आला आपला 23,328. मग आपल्याला त्याच्यावर कंपाउंड इंटरेस्ट काढता येईल, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट आला आपला 23,328, प्रिन्सिपल दिला 20,000, वजा बाकी आली 3,328, तो आला कंपाउंड इंटरेस्ट. आपल्याला काढायचा आहे डिफरन्स बिटवीन कंपाउंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट. कंपाउंड इंटरेस्ट 23,328 वजा सिम्पल इंटरेस्ट 3,200, वजा बाकी आली 128, आणि तेच आपल्याला काढायचं होतं. हिअर वी कम्प्लीटेड द एक्झाम्पल्स ऑफ प्रॅक्टिस सेट 14.2. इफ आय थिंक यू अंडरस्टँड इट, इफ यू अंडरस्टँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.